नमस्कार, वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी मी ते पॅनमध्ये पॅन गरम करायला ठेवलं थोडं, त्यामध्ये आता वेलची पूड करण्यासाठी मी थोडीशी वेलची भाजायला ठेवली। या छान अशी आता भाजून घेऊ आपण। मी आता अख्ख्याच वेलचीची पूड करणार आहे, तुम्ही पाहू शकता यांचा कलर आता चेंज होत आला आहे। आपली आपण डिशमध्ये काढून घेऊया बाजूला। आता ते थंड होते तोपर्यंत आपण चून करून घेऊया सारण मोदकाचं। मी ते सुक ओलं खोबरं भाजायला ठेवलं थोडंसं 2-3 मिनटं हलकंसं फक्त साधं ओलं खोबरं भाजून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचं। आता ओलं खोबरं भाजायला इथे मी आता किसलेला गूळ टाकते। दोन्ही समप्रमाण घ्यायचं म्हणजे मोदकाची चव अगदी उत्तम लागते। दोन्ही व्यवस्थित मिक्स करून आता गूळ मेल्ट होईपर्यंत परतत हव्या। तोपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे गूळ छान असं मेल्ट झालेलं आहे आणि मी वेलचीची पूडही तयार करून घेतली आहे मिक्सरमध्ये। मी आता वेलचीबरोबर थोडीशी 1 चमचाभर साखर टाकली जेणेकरून मग ती छान अशी ब्लेंड होते। आता ही वेलची पुढंही टाकते, त्याचा सुगंध तर काय छान येतो आपल्या मोदकांना, तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना। आता आपलं साधन तुम्ही पाहू शकता तयार झालंच आहे। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपण 1/2 तांब्या एवढं पाणी टाकणार आहोत। आता आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत। पाणी आता चांगलं बॉईल होऊ देऊया आणि त्यामुळे टाकूया 1/2 चमचा मीठ। मीठ सगळीकडनं असं व्यवस्थित मिक्स करूया आणि पाण्याला आता चांगली उकळी येऊ देऊया। ते पाहू शकते आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आता इथे 1 वाटी भरून आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि त्याला आता छान असं घोटून घेणार आहोत। असं आहे, मस्त एकजीव झाल्यानंतर तुम्ही समजू शकता की आपलं उकड तयार आहे। आता आपली उकड मी प्लेटमध्ये काढूनही घेतली आहे, ती थंडही झाली आहे थोडीशी। आता थोडं थोडं पाणी लावून आपण तिला मळून घ्यायची। पाहू शकता इथे आपलं उकडीचा गोळा असा व्यवस्थित असा तयार आहे। आता एक त्याचा छोटासा गोळा घेऊन थोडंसं तेल लावून छोटासा गोळा लावून गोळा घेऊन मस्त हातावर आपण त्याची आता पारी करूया। फक्त बोटांच्या साह्याने त्याला गोल शेप द्यायचा, थोडीशी वाटी टाईप असा शेप द्यायचा म्हणजे त्याचं सारण भरायला व्यवस्थित जमतं। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया आता 1/2 चमचा सारण। आता तुम्ही पाहू शकता मस्त असे त्याच्या पाकळ्या करून आपले मोदक तयार केले आहेत मी असे। आता इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याखाली वाटी ठेवली। आता चाळणीला तेल लावलं होतं आणि त्याच्यामध्ये आता मोदक ठेवलेले आहेत वाफवायला। आता याच्यावर झाकण ठेवून आपण 15 मिनटांसाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घेतले आहेत। आपले मोदक आता तयार आहेत, थोडेसे थंडही झालेले आहेत, एकदमही नाही झालं, तुम्ही पाहू शकता इथे वाफा येत आहेत। आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढले आहेत। आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा। अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।